समाजवादाच्या कामकाजाविषयी तुम्ही गंभीर नाही किंवा महाराष्ट्राच्या प्रश्नाविषयी? ठीक आहे, तुम्ही पहिला महाराष्ट्राच्या प्रश्नाबद्दल गंभीर असाल तर समुद्रावरती ट्रॅक्टर चालवणारा मुख्यमंत्री मी तरी पहिल्यांदा पाहिला. म्हणजे लोकांच्या घरादारावरती, शेतकऱ्यांच्या घरादारावरती नांगर आणि समुद्रावरती ट्रॅक्टर, हा असा मुख्यमंत्री मी पहिल्यांदा पाहिला. स्वच्छता जी आहे ना, ती त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांपासून करावी. जे आरोप केलेले डागी सहकारी त्यांचे आहेत, त्यांची पहिली स्वच्छता करावी, हिंमत असावी असेल तर. कारण बीच क्लीन करण्यासाठी वगैरे, समुद्र किनारे क्लीन करण्यासाठी मुंबई महापालिका समर्थ आहे. आम्ही गेली 25 वर्ष महापालिका बघत आलेलो आहोत, या पुढे सुद्धा बघणार आहोत. स्वतः जर मुख्यमंत्र्यांना समुद्र सफाई करण्याची वेळ आली असेल तर ते प्रशासन करायला फुली फुली. डीप क्लीन ड्राईव्ह हा मुंबईसाठी आवश्यक आहे, ही माझी संकल्पना आहे की एकाच ठिकाणी 4-5 वॉर्डचे लोक घ्यायचे, 2-2 हजार लोक मोबिलाईज करायचे आणि एकदा ते चांगले रस्ते स्वच्छ करायचे, धूळ काढायची आणि पाण्याने स्वच्छ धुवायचे आणि तो पूर्ण परिसर, फक्त रस्ते नाही, आतल्या गल्ल्या, गटर, नाले, पब्लिक टॉयलेट हे एकाच दिवशी पूर्ण क्लीन करायचं. अशा प्रकारचा डीप क्लीन ड्राईव्ह सुरू आहे. चौपाटीवर देखील मी स्वतः गेलो होतो, त्यांनी थोडी माहिती घेऊन बोलले असते तर बरं झालं असतं. तो जो ट्रॅक्टर होता, तो ट्रॅक्टरला मागे त्याचा हे आहे, त्याला क्लीनर आहे, तो त्याच्यामधून पाठीमागून फिरतो आणि जे रेतीमध्ये असलेले दगड, प्लॅस्टिक हा वेगळं करतो आणि फक्त रेती वाळू लोकांना तिकडे चालण्यासाठी राहते. त्यामुळे त्यांनी अर्धवट माहिती घेतलेली आहे. आणि आम्ही तर सफाई करतोय, रस्त्यांची सफाई करतोय, बीचची सफाई करतोय. त्यांनी तर हातकी सफाई केली आहे, नाल्यामध्ये केली, तिजोरीची सफाई केली, आता रस्ते आम्ही धुतोय. त्यांनी आवडत नाही त्यांना, त्यांनी तिजोरी धुतली, आम्ही रस्ते धुतोय. येणाऱ्या निवडणुकीत जनता त्यांना धुतल्याशिवाय राहणार नाही.